अनुरक्ता या शब्दाचा अर्थ काय आहे बघा खालीलपैकी जिचे गाल आरक्त आहेत प्रेमात पडलेली तारुण्यात पदार्पण केलेली पतीशी एकनिष्ठ असलेली मित्रांनो अनुरक्ता म्हणजे काय माहिती का प्रेमात पडलेली काय प्रेमात पडलेली एस टी आय दोन हजार अकराला विचारला गेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा चिखलात पडलेला चिखलाने माखलेला चिखलात जन्मलेला चिखलाशी संबंध नसलेला योग्य उत्तर काय मित्रांनो सोपं आहे खूप वेळा विचारला गेल्या पेपरला पंकज या शब्दाचा योग्य अर्थ होतो चिखलात जन्मलेला चिखलात जन्मलेला एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे खाली ऑप्शन दिले शुद्धी पत्रिका श्वेतपत्रिका कृष्णपत्रिका माहिती पत्रिका मित्रांनो योग्य उत्तर काय श्वेतपत्रिका लक्षात ठेवा श्वेतपत्रिका म्हणजे काय एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका हा प्रश्न एस टी आय दोन हजार अकराला विचारला गेलेला आहे पुढचा प्रश्न बघा निर्वासित या शब्दाचा अर्थ लिहा निर्वासित या शब्दाचा अर्थ लिहा ऑप्शन आहे परदेशात राहणारा देश सोडून गेलेला घरादारास व देशास पारखा झालेला या ठिकाणी स आहे लक्षात ठेवा देशास ओके आणि देशात राहणारा मित्रांनो योग्य उत्तर काय आहे बघा घरादारास व देशास पारखा झालेला म्हणजे काय निर्वासित लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा तिथी वार नक्षत्र योग करण या पाच घटकांनी युक्त अशा दिन या पाच युक्त अशा दिन वैशिष्ट्यांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ऑप्शन पंचीकरण पंचांग पंचशील पंचकृत मित्रांनो योग्य का उत्तर काय असणार आहे तर योग्य उत्तर आहे पंचांग लक्षात घ्या पंचांग म्हणजे काय तिथी वार नक्षत्र योग करण या पाच घटकांनी युक्त काय असते ती एक दिनवैशिष्ट असते त्याची माहिती असणारी पुस्तिका असते ती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा दुआब आब दु आब या शब्दाशी संबंधित समूह ओळखा बघा दोन व्यक्तींमधील रुबाब दोन नद्यांमधील जागा दोन व्यक्तींमधील हेवेदावे दोन घटकांमधील आदान प्रदान मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे दोन नद्यांमधील जागा म्हणजे काय दु आब दोन नद्यांमधील जागा म्हणजे दु आब पुढचा प्रश्न बघा नेहमी घरात बसून राहणारा ऑप्शन आहे परात्म ऐत खाऊ घर कोंबडा एकल कोंडा काय उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेहमी घरात बसून राहणारा याला म्हणायचे घर कोंबडा काय म्हणायचे घर कोंबडा पुढचा प्रश्न बघा अनेक वेद ग्रंथांमध्ये अनेक वेद ग्रंथांमध्ये या शब्द समूहासाठी योग्य पर्याय निवडा ऑप्शन वेदांत वेदांत वेदांमध्ये वेदांमध्ये तर मित्रांनो योग्य उत्तर आहे वेदांत वेदांत अनेक वेद ग्रंथांमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघा शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे काय पाजार धर्म शेजार धर्म नाते धर्म गोते धर्म मित्रांनो शेजार धर्म योग्य उत्तर काय शेजार धर्म सर्वांना माहिती आहे पी एस आय मुख्य दोन हजार अकराला विचारला गेलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा बघा लिहिता वाचता येणारा सर्वांना माहिती उत्तर काय असणार आहे साक्षर निरक्षर अवाक्षर असाक्षर मित्रांनो योग्य उत्तर आहे साक्षर का उत्तर आहे साक्ष हा प्रश्न पी एस आय मुख्य दोन हजार अकराला विचारला गेला आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद